नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. मागासवर्गीयांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीकरिता मागील 26 ऑक्टोबर 2021 पासून मागासवर्गीय स्वतंत्र मतदार संघर्ष समितीचे सुरेश गायकवाड आझाद मैदान येथे उपोषण करीत आहेत. परंतु सरकारला अजूनही जाग येत नसल्याचे आरोप करीत संविधान दिनानिमित्त सुरेश गायकवाड यांनी जनजागृती महाअभियान राबवले, ज्या अंतर्गत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध विचाराने संविधानातून हा देश सरकारने चालवावा व या देशाला भ्रष्ट प्रवृत्तीपासून वाचवावे असे आवाहन केले आहे. संविधान दिवस सरकारच्या वतीने किंवा जनतेच्या वतीने तेव्हाच साजरा होईल की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत भारतीय संविधान दिन साजरा करणं होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक संकल्पनेनुसार भारतीय राज्यघटनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न केल्यामुळं आज तुम्ही बघता की या ठिकाणी सगळे जे अन्याय रस्ते आहेत इथे सगळे आंदोलनकार लोक आहेत, इथे कोणाच न्याय मिळत नाही. आणि म्हणून त्यामुळे जो शासन आहे त्या शासनाच्या वतीनं या देशाला वाचवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक संकल्पनेनुसार भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे. एका साईडनं कोरोना महामारी, अन्याय, अत्याचार, बेकारी, महागाई, राज्यासह भारत सरकार दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. आम्ही ज्याला जे भावी पिढी म्हणतो, आज किशोर वयामध्येच व्यसनाधीन, व्यभिचार, बलात्कार, आत्महत्या, दुसऱ्या साईडनं कोरोना महामारी, घुसखोरी, आतंकवाद, भ्रष्टाचार, म्हणजे सगळ्या प्रकारे धोकेच धोके सगळ्या देशाला दुसऱ्याने सगळ्या देशाला या धोक्याने ग्रासलं आहे. आणि म्हणून त्यामुळं बाबासाहेबांच्या संकल्पना, भगवान बुद्धाच्या विचाराची सर्व देशाला गरज आहे. आणि त्याचप्रमाणे या देशातील प्रत्येक धर्मियाने त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करावा आणि हे संविधान जिवंत ठेवण्यासाठी, या संकल्पनेसाठी आणि बुद्धांच्या विचारासाठी या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. तरच हे संविधान वाचेल. जर संविधानानुसार जर सरकार चाललं असतं तर आज एसटी आंदोलन महामना किंवा जे शिक्षण पद्धती आंदोलन आहे, इथे धोपटीचे लोक आहेत, इथे जे सेवानिवृत्त लोक आहेत, तिकडे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदाधिकारी संघटना आहे, म्हणजे ते कोणा तिकडे अजून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आहे, अशा अनेक संघटना आहेत की त्यांच्यावरती अन्याय होते म्हणून इथे त्यांची संघटना बघा काय होत. तुम्हाला किती झाले दिवस इथे? बघा, त्याचा 44 दिवस आहे, मला 1 महिना झाला आहे. म्हणजे अशा प्रकारे इथे जे कर्मचारी लोक आहेत, गरीब लोक आहेत, इथे आंदोलन करून त्यांच्या रक्ताचं पाणी करत आहेत. आणि तरी पण या देशा तरी पण या सरकारला जाग येत नसेल तर फार शोकांतिक आहे. आणि त्याला जबाबदार हे सरकार आणि प्रशासनच असेल. म्हणून माझी सरकारला विनंती आहे, भारत सरकारपासून ते संपूर्ण राज्याला, की संविधानाचं पालन करा. आणि आज सगळ्या राजकीय पक्षाच्या वतीनं हा जो संविधान दिन आहे फार मोठ्या उत्साहाने पाळतात. आणि ते फक्त त्यांचे फक्त उदुद्ध करतात, पण संविधानाचा संविधान कशामुळे वाचेल, देश कशामुळे वाचेल, संपूर्ण जगामध्ये या भारताची मैत्री कशामुळे होईल याचा कोणीच विचार करत नाही. आणि म्हणून त्याला जबाबदार हे सरकार आहे. मग सरकारने लगेच जागा व्हावं आणि या देशाला वाचवावं. कॅमेरामन सौरभ जादव, स्नेहा पारकर, जनादेश वृत्तवाहिनी करिता.